नमस्कार मंडळींनो, आज आपण पुन्हा भेटलो आहोत ते एका वेगळ्या विषयावरती. आपण 6 डिसेंबरला परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 61वा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो, त्यांना अभिवादन करतो या दिवशी. खर तर याबाबत अनेक चर्चा झाले असतील. आम्ही हा विषय घेऊन आलो आहोत, दलित चळवळीत युवकांचं स्थान कुठे आहे. आतापर्यंत अनेक राजकारण झाली, यामध्ये दलित तरुणांवरती अन्याय झालेले आपण पाहिलेले आहे. त्यांना म्हणावं तसं त्यांना त्याची जागा त्यांना मिळालेली नाहीये, त्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. खर तर दलित समाजावरती संपूर्ण भारतामध्ये राजकारण होत, मात्र तेवढं राजकारण वापर करून घेतला तरी त्यांना तेवढा विश्वास संपादन करता येत नाही किंवा त्यांना त्या मोक्याच्या जागा मिळत नाही, याचा जर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ ब्ल्यू युथचे दादासाहेब पवार, युवराज पवार मनसेचे, आणि भारतीय जनता पार्टीचे किशोर गालफाडे. हे 3 युवक आज साताऱ्यामधनं चळवळ जपण्याचं काम करतात, चळवळ लढण्याचं काम करतात, दलितांच्या पाठी खंबीरपणे उभारण्याचं काम करतात आणि त्यांना बळ देण्याचं काम करतात. आपण तिघांशी चर्चा करणार, ही चर्चा कोणावर आम्हाला कोणावर आरोप करायची नाही, काही त्याच्यामध्ये आमचा हेतू नाही, मात्र दलित तरुणांची तळमळ तगमग यामागची आम्ही ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मी सर्वप्रथम दादासाहेब ओवाळ यांना प्रश्न करणार आहे. दादासाहेब, आपण बरेच काळ ह्या चळवळीमध्ये राहिलेले आहात, पक्षांचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, काय वाटतंय दलित तरुणांच्या भवितव्याबाबत आपल्याला? एकंदरच बाबासाहेबांच्या निधनानंतर जी चळवळ होती ती अत्यंत जोमाने होती. त्या काळामध्ये काही सुरुवातीच्या काळामध्ये दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून जी चळवळ उभं राहिली त्याच्यामध्ये बरेच आमदार खासदार बाबासाहेबांच्या संकल्पनेतील जो पक्ष निर्माण झाला होता रिपब्लिकन पार्टी, त्याच्या माध्यमातून खासदार आमदार बरेच घडले. आणि त्यानंतर बाबासाहेबांचा अभिप्रेत असणारं जे काही स्वप्न होतं की एकंदर काँग्रेसला पर्याय म्हणून बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्ष उभारला. आणि दादासाहेब गायकवाडांनंतर जी सुरुवात झाली आणि दादासाहेब गायकवाडांच्या नंतर चळवळीला वाताहत आली आणि त्यानंतर पॅंथर तयार झाला. आणि जे पॅंथर तयार झालं त्या पॅंथरच्या माध्यमातून एक आक्रमक असे महाराष्ट्रामध्ये लढे झाले, चळवळी झाल्या. त्यात आपण पाहतोय की मराठवाड्यात नामांतरणसारखा विषय आला, त्याच्यामध्ये त्या तरुणांनी स्वतःला झोकून देऊन अनेकांनी कारावास सोसले, अनेकांचं बलिदान केलं मातंगाने दलित तरुणांचं. आणि आताच्या काळामध्ये जी आहे त्या काळामध्ये जी प्रबोधन आणि बाबासाहेबांच्या चळवळीला काम करण्याची तरुणांची जिज्ञासा होती ती आताच्या काळामध्ये तरुणांची जिज्ञासा दिसून येत नाही. आणि ती दिसून येण्याच्या जी दिसून येत नाही चळवळीची काम करण्याची त्याच्यामागं एकतर आताच्या असणारं काही नेतृत्व असेल किंवा नेतृत्वाच्या माध्यमातून ज्या प्रमाणे प्रबोधन करावं लागणार होतं युवकांचं तरुणांचं ते प्रबोधन होताना दिसत नाही. आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरांचा विचारधारा हे रुजवण्यासाठी एखाद्या वेळेस माझ्या मते नेते मंडळी काही कमी पडत असतील, त्यामुळं तरुण हा चळवळीपासून भरकटतोय आणि त्यामुळे त्याचं जे पार्टिसिपन पाहिजे होतं त्याच्यामध्ये त्याची इन्व्हायरमेंट पाहिजे होती ती इन्व्हायरमेंट दिसून येत नाही, ती इन्व्हायरमेंट दिसून येत नाही, तरुण भरकटतोय. युवराज पवार साहेब, आपल्याला काय वाटतं या संदर्भामध्ये? या संदर्भात खरं तर दलित समाज असेल किंवा दलित तरुण असतील, आता खरं तर या 21व्या शतकात तरुणांची ओढ खरं तर या तुमच्या शिक्षण आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये खूप जास्त दिसून येते, त्यामुळे कदाचित त्यांचं थोडंसं योगदान कमी पडत असेल. दुसरी गोष्ट अशी की समाज किंवा समाजात अनेक पक्षात समाज विखुरला गेलेला आहे आणि हा समाज कुठेतरी एका विचारानं एका संघटितपणे एका छताखाली येणं आता खूप गरजेचं आहे. सर्व खरंतर मूळ एकाच ठिकाणी येतं आणि तू त्या संघटित होणं गरजेचं असतं. माझ्या बरोबर हे जे दलित चळवळीतनं खूप त्यांनी चळवळीमध्ये भाग घेतलेला होता आणि आता ते भाजपसारख्या पक्षामध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे. खरं तर या भाजपला हिंदुत्ववादी पक्ष जरी संबोधलं तरी मात्र त्या पक्षामध्येही ते आपले दलित आहेत, तरुण आहेत. तुम्हाला काय वाटतंय गलबडे साहेब की तरुणांची दिशा काय? नक्कीच बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच्यामधून दलित तरुणांनी महत्वाचा विषय असा आहे की
शिकलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. संघर्ष याच्यासाठी करायचं की जर आपण सत्तेत असू तरच समाजाचं प्रबोधन होऊ शकतं, किंवा समाज हा ह्याच्यामध्ये प्रभावात येऊ शक प्रभावात जर आला तर नक्कीच युवकांना मार्गदर्शन होईल. आणि आता बाबासाहेबांच्या विचाराने जर आपण असं घेतलं की सुशिक्षित जी तरुण आहेत त्यांना आता मर्यादा राहिली नाही, की प्रत्येक जण आता आपापल्या विचारानं प्रत्येक संघटनेमध्ये काम करतोय आणि त्या त्या पद्धतीनं समाजाची सुधारणा करतोय आणि समाजातल्या युवकांना मार्गदर्शन करतोय. तसंच आता मी रिपब्लिकन पक्षामध्ये गेले 10 वर्ष काम केलं, त्याच्यामध्ये काय मतभेद असतील, मर्यादा असतील, त्या मर्यादामुळं समाजाचं समाज सुधारणा होत नसेल किंवा काय मर्यादामुळं काम करता येत नसेल, त्यामुळे आम्ही आता भाजप पक्षामध्ये युवकांना मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा युवकांवर काम करतोय. जिल्ह्यातल्या जे युवक आहेत दलित समाजातले असतील किंवा इतर समाजातले असतील सर्वांना एकत्र घेऊन प्रभाव घेऊन समाज सुधारण्याचं काम करण्याचा हा वसा आम्ही घेतलेला आहे. आणि नक्कीच बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही विचारधारा घेऊनच समाज प्रबोधन करणार आणि युवकांना बरोबर घेऊन चालणार. आपण नेहमीच एक गोष्ट नेहमी प्रदर्शने म्हणतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण हा संघर्ष दलित तरुणांच्याच माथी का, याबद्दल तुम्ही दादा साहेब तुम्ही याच्यावरती सांगा. एकंदरच 2500 वर्षापासून हा समाज चातुर्य व्यवस्थेमध्ये दबला गेला नाही आणि ह्या व्यवस्थेमध्ये दबला गेला असताना याला त्याचे जे काही मूलभूत हक्क असायचे, माणूस म्हणून जगण्याचे जे मूलभूत हक्क असायचे, हे व्यवस्थेने नाकारले होते. आणि हे नाकारल्यानंतर बाबासाहेबांनी आतंग परिश्रम करून ज्या बाबासाहेबांना इथं शिक्षणाची दारंसुद्धा उघडली नव्हती, पदार वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, अशा समाजातील माणूस या देशाची घटना लिहितोय. ही घटना लिहिणं सुद्धा त्यांना काही लोकांना आजच्या काळातही रुचत नाही. आपण बघत असेल की काही मनोवादी असतील किंवा जातीय द्वेषाने पिचडलेले पोरं असतील किंवा युवक मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, की बाबासाहेबांनी घटनाच लिहिले म्हणतात. आजच्या काळामध्ये जी घटना आज जगामध्ये एक सर्वात मोठी घटना म्हणून आणि एक नंबरची घटना आपण पाहतोय, याचा अमेरिकेने सुद्धा याला आपल्याला सांगितलं आहे की बाबासाहेबांनी लिहिलेली घटना अत्यंत जबरदस्त आहे. आणि मग या घटनाकारांच्या बरोबर असणारे जी काही लोक आहेत त्यांच्या जातीतील याच्यामध्ये चातुर्य व्यवस्थेमुळे जात हा फॅक्टर जाता जात नाही म्हणत ना त्याला जात म्हणायचं आणि जाता जात नाही याला जात म्हणायचं. मग ही जी बाबासाहेब आंबेडकरांना जर नाकारत असतील, हे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नाही म्हणत असतील, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पंथामध्ये जी काही जन्माला आलेली जी युवक मंडळी असतील, मग मातविचार बघा ढोर बिर सगळ्या समाजातील असते, यांना सुद्धा लोक नाकारलंच ना. आणि मग ह्या नाकारणाऱ्या व्यवस्थेला जर कुठं प्रतिकार करायचा असेल तर त्याला संघर्ष करावा लागणार आहे. कारण काहीतरी म्हणतात मागणे से भीक मिळती आहे और छिनने से अधिकार. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे. पवार साहेब आपल्या याच्याबद्दल काय म्हणत असेल? खरं तर आता आपण या जातीय व्यवस्था खरंच एक तर दुर्दैवी गोष्ट आहे की समाज हा जातीमध्ये विखुरला गेला आहे आणि या जातीला त्या म्हणजे अशा शूद्र अशा जातींना काय काय समजलं जातं, त्यांना समाजाच्या प्रवाहातून लांब ठेवण्यात येतं, अगदी शिक्षणापासून सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात होतं. खरं तर आपण चंद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम आणि अशा अवकाशयानाच्या वगैरे गप्पा मारतो आणि मग ते करत असताना समाजात हे जातीय मतभेद कशासाठी? म्हणजे तो दलित आहे तो त्या आईच्या पोटातून शिक्का मारून आलाय का की मी दलित म्हणून जन्माला येतो, मग त्या युवकावर अन्याय का? आणि मग असा जर अन्याय होत असेल तर माणूस संघर्ष केल्याशिवाय राहतच नाही, अगदी म्हणजे समाजाची ती नॅचरल पद्धतच आहे. त्यामुळे संघर्ष हा युवकांना करावाच लागेल, त्याला काही पर्याय नाही. जर समाज तुम्हाला स्वीकारत नसेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध करून समाजाला स्वीकारण्यास लावलं पाहिजे, जिद्द तुमच्या अंगात असलीच पाहिजे. असं बोलेल की जर दलित समाजातल्या युवकांना संघर्ष करायला म्हणजे हे परिस्थितीच आहे. आपण जरी भूतकाळ पाठीमागचा बघितला तरी ती परिस्थिती अशी होती की
पहिल्यापासूनच बघितलं तर तोंडाला मडकं आणि पाटीला खराटा होताच, त्यामुळे तो संघर्ष तिथून सुरू झालाय. तो अजूनपर्यंत आता ठराविक एक आपण 2-4 शतकं मागं दशक मागं गेलो तर ते मला वाटते कमी कमी प्रमाणात आलेलं आहे. आणि अजूनही काही ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये जर आपण बघितलं मध्येच शिर्डीमध्ये बाबासाहेबांची रिंगटोन मोबाईलवर वाजवली म्हणून दलित युवकाचा खून केला गेला. म्हणजे अजूनही जाती व्यवस्था म्हणजे आहे, जातीविरुद्ध चाललेलंच आहे ते. तर हे संपलं पाहिजे आणि दलित समाजातल्या युवकांना ह्या संघर्ष करायची सवय लागली. जरी आम्ही जरी असलो, आम्ही आता थोडस सिटीच्या जवळ सिटीमध्ये राहतोय त्यामुळे आम्ही ह्याच्यापासून ह्याच्यापासून व्यवस्थेपासून थोडस लांब आहे, पण आपण खेड्यामध्ये बघितलं तरी अजूनही तीच परिस्थिती आहे, 30% प्रमाणात राहिलेली आहे ते. पण त्यामुळं ह्या सर्व गोष्टीवर दलित युवकांना संघर्ष करायची सवय लागलेली आहे आणि मग हे असं होत राहते. थोडक्यात बाबूंना असं सांगायचंय की पूर्वी जो संघर्ष होता तो जगण्यासाठी संघर्ष होता आणि आता जगतोय का म्हणून संघर्ष आहे. अगदी मी हाच मुद्दा धरला, तुम्ही जगतोय का. पवारसाहेबांनी खूप मोठा मुद्दा मांडला की जन्माला येताना तो कुठली जात घेऊन जन्माला येत नाही, मात्र जातीच्या पलीकडे आता आपल्याला गेलं पाहिजे. आणि खरं तर सर्वच व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने ही जाती व्यवस्था टाकून एक मानवी जात एक घेऊन मी थोडस ह्याच्यात आणखीन एकदा मुद्द्यावर येणार आहे की आरक्षण हा एक जो मुद्दा निघालेला आहे, सर्व समाजाने आता आरक्षण मागायला सुरुवात केलेली आहे. ह्या आरक्षणाबद्दल तरुण पिढीला काय वाटते? तर प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही तरुण पिढीचे प्रतिनिधी करताय, तर तुम्हाला काय वाटतं या निकषाबाबत? एकंदरच सर्वच तरुणांना वाटतं, सर्वच म्हणजे एकंदर जे आरक्षण घेत आहेत, जे आरक्षण घेत नाहीत अशांना सर्वांनाच वाटतं की आम्ही आरक्षण कधी घेतच नाही. एकंदरच आता आमच्या समाजामध्ये जर पाहिलं गेलं सगळे जे काही 12 वर्ष झालं समाजातील काही सर्वांनाच आरक्षण आहे, साधारणपणे 42% आरक्षण गेलेलं आहे आपलं. आणि ह्यात प्रत्येकाला वाटतं की आम्हाला आरक्षण मिळतच नाही, पण जन्मताच दलितांचं झालं किंवा ओबीसीचं झालं, आपण ओबीसीच्या विद्यार्थी शाळेत गेला की त्याला एबीसीचा फॉर्म भरावा लागतो, दलितांच्या मुलांना कास्ट जमा झाले. आणि हे सगळं जातीचं आरक्षण घेत असताना तो आरक्षण घेत नाही असं साफ सांगतो, मी आरक्षण घेतच नाही. आणि ते आरक्षण हे फक्त काही गोष्टीचं काही ठिकाणी आरक्षण हे कागदावर दिसून यायला लागलं. म्हणून आता काही पूर्वी बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजाला सुद्धा म्हटले होते असेंब्लीमध्ये म्हटले होते की मराठा समाजाला मला आरक्षण द्यायचंय. त्यावेळेस एक पाटील नावाचे म्हणजे त्यावेळेस पंजाबराव पाटील वगैरे यांनी तर बाबासाहेबांना मदत केली, पण काही जण म्हटले आम्ही काय मागासवर्गीय आहे का? म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर 42 ते 47 पर्यंत घटना लिहित होते आणि एक घटनाची मसुदा तयार होत होता, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा मसुद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पेसिफिक प्रत्येक जातीला धर्माच्या आधारावर नाही तर त्याच्या आर्थिक निकषाच्या आधारावरती त्याच्या जातीच्या कामाच्या व्यवस्थेवरती आरक्षण देण्यात यावं अशी तरतूद केली होती. म्हणून आज आपण पाहतोय बाबासाहेबांच्या निधनानंतर मंडळ आयोगचा तयार झाला, मंडळ आयोगामध्ये माळेसाळ्यांना आरक्षण मिळालं, पूर्वी मागासवर्गीय आरक्षण होतं, आता तशाच प्रकार घटनेमध्ये बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवली की मराठा समाजाला पण आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं गेलं पाहिजे. परंतु हे निकष आरक्षण असताना सुद्धा काही जी नेते मंडळी आहेत ज्यांना या आरक्षणापासून पूर्वी जसं चातुर्य व्यवस्थेमध्ये वाटायचं उच्चवर्णीय जो डोक्यात जो मनात स्वतःला मुखातून आम्ही जन्माला आलो त्यांना वाटायचं की खालचा जो शूद्र जन्माला आलेला आहे तो पायाच्या नाकातून जन्माला आहे, त्यांनी आमची गुलामीच केली पाहिजे, कामगार म्हणूनच राहिलं पाहिजे त्यांना वाटायचं त्यावेळेस. म्हणून त्यांनी त्या लोकांच्या उद्धारासाठी काय करत नव्हते. तसंच बाबासाहेबांनी तरतूद करून सुद्धा आरक्षणाची मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी त्यांच्यातील जे काही उच्चवर्णीय आहेत जे मराठा समाजातील असतील त्यांना वाटतं की आता यांना आरक्षण दिलं तर ही सुद्धा त्यांचा स्तर उंचवल आणि मग आपल्याला कामगार मिळायचे नाही. जसं त्या मनुवादी व्यवस्थेला वाटायचं की एक गुलाम असावा जी आमची चाकरी करणारा असावा, तसं आताच्या काही मग जे काही राजकारणी आहे त्यांना वाटतं की आमचा चाकरी करणारा कामगार संपेल, म्हणून काही लोक आरक्षणाला विरोध जे सत्यत असून आणि स्वतः मराठाचे प्रतिनिधित्व आहेत असे सांगतात, ते बाहेर एक सांगतात पण असेंब्लीमध्ये मात्र वेगळं सांगतात. आणि त्यामुळं
आरक्षण आणि आरक्षणाचा विषय याच्यावर तेढ निर्माण करायची, युवकांची डोकी फिरवायची. मग काही युवकांना म्हणायचं त्यांना आरक्षण आहे म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत नाही, त्यांना आरक्षण आहे म्हणून तुम्हाला संधी मिळत नाही, त्यांना आरक्षण आहे म्हणून त्यांना संधी मिळालेली आहे, त्या अशा प्रकारे सांगून तेढ निर्माण करायची, युवक मंडळाची डोकी माती फिरवायची आणि लोकांना भांडत फिरवायचं. ब्रिटिशांची जी नीती होती तोडाफोडा राज्य करा, अशा काही भांडवलदार व्यवस्था जी निर्माण झालेली आहे याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात, त्यांची ही व्यवस्था आहे की दलित आणि सुवर्णामधील जी काही तरुण मराठा आणि दलित तरुण आहेत त्यांची नुसती मातीच फिरवत राहायचं आणि त्यांना नुसतं भांडा लावायचं आणि मी तुझा तो माझा म्हणून आपल्या आपल्या पोळ्या भाजून घ्यायचं. आपण याच्या संदर्भात काय खरं तर आरक्षणाचं तुम्ही बोलायला लागाल तर आज धनगर समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज मागतोय, प्रत्येक समाज, अगदी गुजरातमध्ये पाटीदार समाज असेल, मध्यंतरी तुमच्या राजस्थानमध्ये कुठला तरी समाज होता त्यांचं पण हे चाललं होतं आम्हाला आरक्षण पाहिजे. खरं तर आरक्षण आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही या समाज व्यवस्थेत पाहिलं तर हा जो मागासवर्गीय समाज आहे, मागासवर्गीय समाज हा खरंच अजूनही त्यांच्या नावावर जमिनी नाहीत. आजही झोपडपट्टीसारखं ठिकाण राहतो, गावाच्या बाहेर राहतो, तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीत. आज तुम्ही नगरपालिकेत गेला तर चतुर्थशी श्रेणी कामगार कोण आहेत? ते मागासवर्गीयच आहेत. आज सिव्हिलमध्ये गेला सफाई कामगार कोण आहेत? ते मागासवर्गीयच आहेत. आणि यातून समाज किती सुधारला आहे याचं एक सर्वेक्षण तुम्ही कराल की नाही कराल? काय यांना आरक्षण नको आणि यांचं म्हणजे समाज ज्या पद्धतीने सुधारायला पाहिजे त्या पद्धतीने अजून समाज सुधारलेला नाही. आहेत IPS अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. आता माझ्यासारख्याचं बघाल तर मी स्वतः एक BTech मेकॅनिकल आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन मी टूल डिझाईन मधून केलंय, एका मल्टीनॅशनल कंपनीत मी जॉब करतो. आणि तो जॉब करत असताना तिथे खाजगी कंपन्यांमध्ये IT सेक्टर असू देत किंवा तुमचं इंजिनिअरिंग सेक्टर असू देत, खूप मोठं सेक्टर आहे, तिथं तुम्हाला आरक्षण किंवा तुमची जात पाहिली जात नाही, विचारली जात नाही, कुठल्या फॉर्ममध्ये भरली जात नाही. असं असताना भारतातून आलेल्या असंख्य इंजिनियर्सच्या बरोबर आम्ही इंटरव्ह्यू देऊन तो इंटरव्ह्यू थ्रू करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या लेवलचे 3-3, 4-4 टेस्ट देऊन मग आम्ही तो थ्रू करतो. तर ठीक आहे, माझ्यासारखे खाजगी क्षेत्रातल्या व्यक्तीने मला आरक्षण समजा तिथं तो प्रकारच नसतो आरक्षणाचा, पण आजही जो दल पिचलेला आहे, जो आजही समाजात तुम्ही बघाल, तुम्ही कुठेही बघा, रस्त्यावर झाडू मारणारा तुम्हाला कुठल्या ब्राह्मण समाजाचा माणूस दिसणार नाही किंवा अन्य कुठल्या समाजाचा दिसणार नाही, तो दलितच असणार. मग आज अशी परिस्थिती असताना सर्वांनी समजून, मला मान्य आहे की सगळ्यांचा हक्क या देशात, सगळ्यांचा हक्क, सगळ्यांना म्हणणं मांडायची संधी, पण म्हणणं मांडताना तुम्ही त्या समाजाच्या एकदा पाहाल अवस्था ना, त्यांना जमीन आहे ना काय, काय करणार ती लोक, उदरनिर्वाह कसं करणार? मग असंच रस्त्यावर पडून कुठंतरी इकडं तिकडं काम करून स्वतःच पोट भरणं अशा अवस्थेत जर समाज असेल तर तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे. तुमचं जर सत्तेत आहे, केंद्रात आहे, तुम्ही काय सांगाल यात? नक्कीच, मी तर याच्यावर असं सांगेल की प्रत्येक समाज आरक्षण मागत असेल. कालच मला वाटते सांगलीमध्ये कुठेतरी लिंगायत समाजाचा मोठा मोर्चा झाला आरक्षणासंदर्भात. प्रत्येक समाज जर आरक्षण मागत असेल तर सरकार सगळ्यांना देणार आणि सरकार कसं चालवणार? तर माझं असं म्हणणं आहे की आरक्षण हा विषय संपवा, आरक्षण हा विषय संपवा. हजारो एकर 200-300 अशा एकरी जमिनी काय काय लोकांच्या नावे, त्या जमिनी सरकारनं, ज्यांना जमिनी नाही त्यांना जमिनी द्याव्यात त्या, आणि समान नागरिक कायदा करावा, जेणेकरून समान नागरिक कायदा केला तर सगळ्याला समान जमीन, समान जमीन मिळाला. ज्या आता जमीन ज्याला नाही तो जगणार कसा? आणि ज्याला जमीन आहे तो काय करणार? त्याच्यात उत्पन्न निर्माण करणार आणि तो जगणार. पण ज्याला जमिनी नाही, ज्यांना काहीच नाही, ते जगणार कसे? तर ह्याच्यासाठी समान नागरिक कायदा केला पाहिजे आणि आरक्षण हा विशेष ठेवला नाही पाहिजे. आता बरेच मला वाटते आमच्या दलित समाजातली पण मुलं भरपूर शिकलेली आहेत, क्वालिफाईड झालेली आहेत, मुलं शिकली, शिक्षण भरपूर झालेलं आहे, त्यामुळं आता तर आरक्षण हा विषय बाजूला ठेवून सगळ्यांना समान कायदा करावा आणि ज्या ज्यांच्या ज्यांच्या नावी जास्त जमिनी आहेत त्या सरकारने काढून घ्याव्यात, ठराविकच जमिनी त्यांच्या नावी ठेवाव्यात आणि हा आरक्षण जो विषय आहे तो बाजूला ठेवून समान नागरिक कायदा घ्यावा. बरोबर, या मताची मी ही सहमत आहे. समान नागरिक कायदा असावा, पण तो कसा असावा
विषय जमिनींचा झाला, विषय प्रॉपर्टीचा पण येतो. आज अंबानीचे 20,000 कोटी काढून तुम्ही दलितांमध्ये वाटणार आहे का? वाटणार आहात का? हा प्रश्न आहे. मी म्हणतो प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती, आज मी म्हणतो मला आरक्षणाची गरज नाही, मी तर घेत पण ज्याला गरज आहे त्याला तर ते मिळालं पाहिजे. म्हणजे अगदी धनगर समाज असेल, धनगर समाजातला गरीब अगदी त्याचं मेंढी पालन वगैरे करून त्याच्यावर त्याचं उत्पन्न त्या माणसाला मिळालं पाहिजे ना. ज्यांना खरंच ज्यांच्याकडे आहे त्यांचं ते हे करून टाका. सगळ्यांना जो कोण झोपडपट्टीतला असेल त्याला चांगलं 1 BHK फ्लॅट घेऊन त्या प्रत्येकाला, त्यानं पण सुखानं जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. शेवटी धर्म सोडून मानवता ही जात या पृथ्वीवर असली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये बघाल तर असलं कुठल्याही व्यवस्थेमध्ये ती लोक विश्वास ठेवत नाही. तुम्ही ब्रिटनमध्ये जावा, तुम्ही अमेरिकेत जावा, तिथली लोक शिकलेले आहेत, त्यांचे त्यांच्या विचार करण्याची पद्धती वेगळी आहे. त्यामुळे सर्वांना समान जे काय होईल तसं निर्माण झालं पाहिजे, ती व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. किंवा जातीचं लेबर सगळ्यांनी काढून टाका. नाही, आरक्षण हे पाहिजेच. खर तर आरक्षण देण्याचा हेतू असा आहे की एकंदर जी काही असंख्य वर्ष पिचडलेली जात आहे त्यांना एखाद्या ठिकाणी, म्हणजे शासकीय कार्यालय असू द्या किंवा जिथं विधिमंडळ असू द्या किंवा संसद असू द्या, या ठिकाणी आरक्षण एवढ्यासाठी दिलेलं आहे की त्यांना तिथं त्या समाजाचं योग्य असं प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे, त्यांचे विचार मांडता आले पाहिजे, त्यांना जे काही हवं आहे ते मांडता आलं पाहिजे. एकंदरच युवराजजीने सांगितलं की अमेरिके वगैरे मध्ये असं नाही, परंतु अमेरिका इंग्लंड ह्याच्यामध्ये वर्णव्यवस्था चालते. आता तिकडे वर्णव्यवस्था चालते, आपल्याकडेच मुळात भारत हा इतका विविध जातीने नटलेला देश आहे की याच्यामध्ये अनेक जातीचा समूह आहे आणि अनेक जातीच्या समूहामध्ये अनेक वर्ष एका जातीनं दुसऱ्या जातीवर, दुसऱ्या जातीनं तिसऱ्या जातीवर असं राज्य करण्याची परंपरा वर्षानुवर्ष लाभलेली आहे. आणि त्यामुळे इथं जर एखादी पिचडी जात, आता मगाशीच आमचे युवराजी म्हटले की तुम्ही नगरपालिकेमध्ये जा किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा, चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारा हा दलित असणार आहे. आता या दलितांच्या योग्य प्रतिनिधित्व, त्यांचा जो आवाज आहे तो आवाज नेहमीच दाबलेला आहे आणि हे आवाज दाबला जाऊ नये. त्याला आता आपण बघतोय मोठ्या मोठ्या कार्यालयामध्ये सुद्धा एक आरक्षणाची जागा असते. समजा आता आपण MPSC UPSC ला ते आरक्षण नाही, परंतु बाकीच्या जे ठिकाणी क्लार्क वगैरे असेल, क्लास 1 पर्यंत जी काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी बिंदू नामानुच्या माध्यमातून आरक्षण देऊन पदोन्नती दिल्या जातात. हे देण्याचं कारण की तसंच आहे की आपण बघतोय की 80% ब्राह्मणांनी 1000 वर्ष राज्य केलेलं आहे फक्त विद्वत्तेच्या. बरं, आमची विद्वत्ता तर आम्हाला सिद्ध करून दिली नाही हो. आता आम्हाला विद्वत्ता सिद्ध करत होतो प्राथमिक शाळेच्या माध्यमातून, परंतु जे 90च्या दशकामध्ये 90 आणि 2000च्या दशकामध्ये खाऊजा धोरण आलं, खाजगीकरण, उद्योगीकरण आणि जागतिकरण, या धोरणामध्ये अनेक, आता काल परवाची मी एक बातमी बघितली की साधारणपणे 350 च्या आसपास शाळा बंद करणार प्राथमिक शिक्षणाच्या. म्हणजे आम्ही आमची विद्वत्ता प्राथमिक शिक्षणाच्या शाळेच्या माध्यमातून सिद्ध करत होतो. जरी आम्हाला EBC च्या माध्यमातून ऍडमिशन मिळत असतील, आरक्षणाच्या माध्यमातून ऍडमिशन मिळत असतील, परंतु आम्ही परीक्षेमध्ये घेत होतो तिथं आम्हाला अजिबात परीक्षेत, मात्र आम्हाला तिथं परीक्षेत पास नापास करताना तिथं आरक्षण नव्हतं. परंतु अशा टायमाला आम्ही आमची विद्वत्ता सिद्ध करत असताना काही राजकारण्यांनी हे खाऊजा धोरण आणून आता आपण बघतोय की मोठमोठ्या शिक्षण संस्था निघालेल्या आहेत आणि या शिक्षण संस्था आहे खाजगी शिक्षण संस्था आहे, इथं डोनेशन देईल आणि जो डोनेट करत त्यांची मुलं पास होत आहेत. दुसरी गोष्ट, ज्यांचे ऑलरेडी क्लासेस आहेत, शिकवणे आहेत, अशा मुलांना तिथं ॲडमिशन मिळतात आणि ह्याच्यामुळं आरक्षणाची गरजच आहे. एकंदरच हे जर बदलायचं, ही जर व्यवस्था बदलायची असेल, आता समान नागरी कायदा तर आपल्याकडे आहेच, जेणेकरून आता जे आम्ही तुमच्याशी तिथं बापट आहेत की सर्व्हिस मंडळी आहेत जे एकमेकाशी आपण डायलॉग करतोय, हा बाबासाहेबांनी दिलेला समानतेचा अधिकार. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये एकंदरच अनेक कित्येक दिवस आरक्षण लागेल हे सांगता येत नाही. कारण जर दलितांना आरक्षण आहे म्हणून जर आता किशोर रावळे सांगितलं लिंगायत समाज वर्गर समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज आरक्षण मागतोय, आरक्षण म्हणजेच एकंदर पिचड्या जातीला त्याचे योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी केलेली एक
तरतूद आहे आणि त्या तरतुदीचं घटनेमध्येच ज्या वेळ ज्या जी घटना आता परिसरामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राबून त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदरच बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहित असताना इथल्या मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की असंख्य जातीमध्ये आणि विविधतेने नटलेला देश आहे त्या जातीच्या परंपरेचा अभ्यास बाबासाहेबांना करावा लागला त्या जातीमध्ये असणाऱ्या रूढी आहेत त्या त्याचा अभ्यास करावा लागला त्याचे कायदे होते पूर्वी आता सुद्धा आपण बघतो जात पंचायत नावाचे आणखी लोकांचे भरते त्याचा अभ्यास करावा लागला आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना त्या तरतुदीची गरज वाटली आणि ती त्या काळात स्वीकारलेली गेली 1900 ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 या देशाला घटना दिली त्यावेळेस तिथं ती स्वीकारली गेली आणि आजही त्या घटनेच्या जीवावरती आज आपण पाहतोय की आपल्या शेजारचा जो देश आहे पाकिस्तान या देशामध्ये आपल्या अगोदर त्याला एक दिवस स्वातंत्र्य मिळालं आणि अशा त्या देशामध्ये 3 वेळा लष्करी राजवट येते आणि मग ही जी घटना लिहिली या घटनेच्या जीवावरती आपण कुठल्याही प्रकारची अराजकता या देशामध्ये माजली नाही त्यामुळे त्या घटनेला नॉट म्हणजे चॅलेंजेस निश्चित मी शेवटाकडे येत आहे आपण आता बऱ्याच वेळ चर्चा करतोय आणि ही तरुण मंडळी त्यांचे आपण विचार जाणून घेतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज निर्मिती झाली आहे का हा प्रश्न मी घेतोय दादासाहेब तुम्हाला काय वाटतंय की त्या तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय तर बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मिती होते एकत्रित बाबासाहेबांना अभिप्रेत असा समाज निर्मिती समाजनिर्मितीच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर हे समाज निर्मिती नव्हते बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्मिती होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत असावा जो त्यांचा पूर्वी तर त्यांना ते आरक्षणाच्या तरतुदी वगैरे केल्या त्यांना समाज निर्माण तर करत होता पण ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम तर सांगितलं की मी भारतीय आहे मी प्रथम भारतीय आहे नंतर ही भारतीयच आहे आणि मग बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते असताना बाबासाहेबांना अभिप्रेत असं हे देश चालताना दिसत नाही आज धर्मवादाकडे देश वळताना दिसतोय आणि हे धरत दिसत असताना जो तरुण मंडळी आहे जो समाज आहे त्या समाजापासून भरकटत आहे आता बऱ्याच ठिकाणी धर्मांतरासारखे विषय होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत असा समाज निर्माण झालेला नाही आणि राष्ट्रीय निर्माण झालेला तुमच्या दृष्टीने काय झालं नक्कीच माझ्या मते समाज हा बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे अनेक सारे तरुण आहेत त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खूप सारे त्यांनी शिक्षण घेतले आणि जो मानवतेचा संदेश दिलेला आहे बाबासाहेबांनी म्हणजे आपण शेवटी एक माणूस आहोत समोरच्या माणसाला माणसाच्या नजरेनेच पाहिलं पाहिजे त्यामुळं समाजात प्रगती होते पण ती जशी हवी आहे तशी होत नाही त्या पद्धतीत होत नाही तर त्याला थोडासा कालावधी जाईल समाज प्रबोधन झालं पाहिजे समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांनी ते समाज प्रबोधनाचं काम हाती घेतलं पाहिजे घरोघरी जाऊन त्या समाजाला शिक्षण काय असतं सरकारी योजना काय असतात किंवा या जागृती समाज जागृती ही मोठ्या प्रमाणात आता केली गेली पाहिजे तर पुढच्या 10-20 वर्षात समाज एका स्तरावर जाऊन पोहोचेल त्याची गरज आहे नक्कीच बाबासाहेबांनी सांगितलेला एक मंत्र आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूत आहे जो कोणी त्याला प्रसार करेल तो गुरवल्याशिवाय राहणार नाही पण आता बऱ्याच प्रमाणात शिक्षणामध्ये दलित युवक वर्ग हा पुढे चाललेला आहे आणि युवक रोजगारी झालेला आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनानेही भरपूर स्ट्रॉंग झालेला आहे पण भविष्यामध्ये अजून बदल होत राहील पण जर आरक्षण हा विषय जर आपण घेत राहिलो तर ह्याच्यामध्ये समाजाचं परिवर्तन होणार नाही त्या आरक्षणामध्येच अडकत राहणार आम्हाला आरक्षण मिळते तर आम्ही त्या आरक्षणावरच अडकून बसणार पण त्या आरक्षणातून आपण बाहेर पडलं पाहिजे शिकलं पाहिजे व्यवसाय केले पाहिजेत रोजगार निर्मिती केली पाहिजे कारखाने टाकले पाहिजे हे शिक्षण करतच हा युवा वर्ग दलित युवा वर्ग आहे तो तरुण वर्गाला पुढे घेऊन प्रवाहात आणेल असं माझं म्हणणं आहे निश्चित आपण शेवटाकडे आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करतोय त्यांना अभिवादन करतोय काय सांगाल शेवट जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एकंदरच बाबासाहेबांनी या देशामध्ये संविधानाची निर्मिती करत असताना बाबासाहेबांना हा देश एक मानवतेकडे द्यायचा होता
आणि हे करत असताना बाबासाहेबांनी जो त्याग केला त्या त्यागाला अनुसरून बाबासाहेबांचं मत होतं की माझ्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची निर्मिती केली त्याच्यामुळं काही लोकांना नोकऱ्या लागल्या, काही जणांची प्रगती झाली, आज आय एस आहेत, एम पी एस आहेत, यू पी एस आहेत, आणि किशोरजी म्हटले की त्या कुणाचे कारखाने आहेत, हे सर्वजण असताना सुद्धा बाबासाहेबांनी आरक्षणाची निर्मिती करताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिक्षणाची दारे खुली केली होती त्यात बाबासाहेबांना एक सांगायचं होतं की तुम्ही तुमची प्रगती करत असताना तुमची समाजाकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ज्या कुटुंबात जन्माला आला त्या कुटुंबाचं उत्तरदायित्व म्हणून त्या कुटुंबाची जबाबदारी घेताय, तसंच ज्या जातीत जन्माला आला त्या जातीचं तुम्ही काहीतरी देणं लागताय, देत होऊ लागताय, हे विसरू नका. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्यांना ज्यांना नोकरी लागलेली आहे, ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांची ज्यांची स्वतःची प्रगती झालेली आहे, अशांनी बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की त्यांनी एकतर ज्याची ज्याला नोकरी लागलेली आहे, आरक्षण प्रगती झालेली आहे, त्यांनी त्याच्या कमाईचा 10वा हिस्सा तरी समाजाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी दिला पाहिजे, आणि ज्याला वेळ ज्याला ज्याला खर्च करता येणार नाही, ज्याच्याकडे पैसे नाहीत, त्यांनी समाजासाठी वेळ दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आता आपण जे पाहतोय रविवारची सुट्टीसारखा जो विषय आहे, बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना बाबासाहेबांच्या डोक्यात विचार होता की माझी लोक आता नोकऱ्या लागलेली होती, माझी लोक आता अधिकारी झालेली होती, यांना कुठंतरी सुट्टी मिळाली म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रविवारची सुट्टीची संकल्पना मांडली आणि ती सक्सेस करून घेतली. बाबासाहेबांचा हेतू होता की त्यांनी समाजात जाऊन समाजाचे आता आमच्या युवराज म्हणाले की त्यांनी प्रबोधन केलं पाहिजे, समाजात जाऊन जग कुणीकडे चालले आपला आपण कुणीकडे गेलं पाहिजे, माणूस म्हणून जगाय शिकवलं पाहिजे, अशा प्रकारचे प्रबोधन केलं पाहिजे, ते करावं असं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. परंतु आमचा माणूस रविवारी मटण आणि बाटली घेऊन बसतो आणि हेच खऱ्या अर्थानं जर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या आदरांजली द्यायची असेल तर किमान बाबासाहेब आंबेडकरांना च्या समाजातील जी काही नोकरदार वर्ग असेल, जे कंपनीदार कंपनीतली काही लोक असतील ज्यांना आय एस एम एम पी झाले, त्यांनी तुम्ही पैसे देऊ शकणार नाही हे आता आम्हाला माहितीच पडलेलं आहे, परंतु तुमच्या बुद्धीचा विचार म्हणून, तुमच्या बुद्धीचा एक उपयोग म्हणून तुम्ही तुमच्या बुद्धीच्या माध्यमातून समाजामध्ये जाऊन बाबासाहेबांना जे अभिप्रेत असणार बाबासाहेबांनी तुमची तरतूद केली आहे सुट्ट्यांची, त्याच्यातला किमान बाबासाहेब म्हणायचे आठवड्यातून एक दिवस, पण मी म्हणतो किमान महिन्यातून एक दिवस तरी त्यांनी समाजामध्ये जावं, त्यांच्या बांधवांमध्ये जावं. देश कुणीकडे चाललेला आहे, आपला देश राष्ट्र आपले कुठं चाललेलं आहे, बाकीच्या राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे हे जरी कळलं तर आज आपण बघतोय इंटरनेटचं युग आहे, त्याच्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब सारखे विषय आहेत आणि त्यामध्ये आज युवक प्रत्येक युवकांकडे आता दलित युवक असू द्या किंवा बहुजन युवक असू द्या किंवा उपन युवक असू द्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. या माध्यमातून भले व्हॉट्सअप फेसबुकची चळवळ जरी सुरू असली पण याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुकची चळवळ दुसरीकडे चाललेली आहे, याच्यामध्ये एक आंबेडकरवादाची चळवळ झाली पाहिजे, मानवतावादाची चळवळ झाली पाहिजे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असं जर बाबासाहेबांना आज जर खऱ्या अर्थानं आपल्याला आदरांजली द्यायची असेल तर बाबासाहेबांच्या समाजामध्ये आंबेडकरवाद रुजवण्याची जी बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरवाद कशासाठी पाहिजे होता, बाबासाहेब आंबेडकर काय काय सांगत होते हे आता कुणाला सांगायची गरज नाही, परंतु ते पुन्हा पुन्हा बिंबवणं गरजेचं आहे. आजही आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला शहराकडे चला, शहराकडे आलो आम्हाला गाड्या मिळाल्या, बंगले मिळाले, परिस्थिती सुधारल्या, कष्ट मजुरी आमच्या वडिलांनी मग कष्ट केले, आजाने कष्ट केले, म्हणून आता थोडस प्रगती होत गेलेली आहे, परंतु शहराकडे आल्यामुळे तिथं जाती व्यवस्था राहिली नाही. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाड्यावस्तीमध्ये आजही ती जाती व्यवस्था वर्णव्यवस्था थोडीशी चालूच आहे. आता काल परवा जर बघितलं तर माझ्याकडे जाम त्रिपुटी म्हणून इथं गाव आहे सातारापासून फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती, आणि तिथलं आमचं आगलावे म्हणून बांधव आहेत जे मातंग समाजाचे आहेत, फक्त एका आमच्या मराठा बांधवांनी एक जणाची बाबळ पाडली आणि त्यांनी बाबळ पाडल्यानंतर त्याच्या जी काट्या असते त्या तो त्याच्या शेरड्यात चालणार होता आणि आमच्या पोराच्या शेरड्या गेल्या म्हणून त्याला बेदम मारहाण केली. म्हणजे मगाशीच मी म्हटले जाता जात नाही ही जात आहे, त्यामुळं जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली द्यायची असेल, अभिवादन द्यायचं करायचं असेल तर आज ही
वाड्यावस्तीच्या कडलाच गावकोसाच्या बाहेरच आमचा समाज आहे. समाज कल्याणच्या माध्यमातून अनेक विशेष घटक योजनेच्या माध्यमातून आणखीन अनेक योजना आहेत. त्या बाबासाहेबांचा जो समाज आहे तो मुख्य बाजारपेठेला जोडावा, व्यवस्थित जोडावा यासाठी बाबासाहेबांनी तरतूद केली आहे. सरकार तरतूद करते, परंतु सरकार जर कमी पडत असेल तर आमच्यासारख्या युवकांची आणि काही जे बाबासाहेबांच्या आरक्षणावरती लाभ घेतलेल्या माझ्या नोकरदार बांधवांची आता त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून बाबासाहेबांना अभिवादन म्हणून त्यांनी प्रत्येकाने एक एक महिन्यातून एक दिवस वाड्यावस्तीकडे गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर पूर्वी शहराकडे चला म्हटले. मी माझ्या नोकरदार बांधवाला विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरला खरी आदरांजली आणि अभिवादन करायचं असेल तर आपण एक दिवस खेड्याकडे गेलं पाहिजे आणि तिथल्या बांधवांमध्ये जागृती आणली पाहिजे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरू शकते. माझ्या मते खरं आता आपण विषय सगळे चर्चेले आहेत, समाज प्रबोधन व्हावं किंवा युवकांनी ज्या सरकारनं योजना दिलेल्या आहेत किंवा आज बँकांमध्ये जाल तर खूप साऱ्या मुद्रा योजनेसारख्या आणि अशा गोष्टी जेव्हा त्या गरीब समाजाला, मग तो समाज कोणताही असू दे, त्यांना जेव्हा कळेल तेव्हा तो त्यातून सुधरत जाईल किंवा त्याची प्रगती, आर्थिक प्रगती होईल त्याची. त्याचं म्हणजे दादांनी सांगितलं त्या पद्धतीने समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि एक स्तर त्या समाजाने गाठल्यानंतर मग त्याला ह्या सगळ्या बेड्यांची काहीच गरज नाही. आणि मग ते होण्यासाठी तर सगळे समाज मदत करतील का गरीब समाजाला? या देशात दोनच जाती आहेत, एक आहे गरीबी आणि दुसरी श्रीमंती. तर गरीब समाज हा त्याचं आर्थिक स्तर वाढला पाहिजे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तीच खरं बाबासाहेबांना आदरांजली. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा बाबासाहेबांना नम्र आदरांजली वाहतो. गालपडे साहेब आपण काय झालं नक्कीच आजच्या या चर्चेमध्ये बाबासाहेबांचं जे स्वप्न होत ते आपल्या या चर्चेमध्ये असं हे होते, पण बाबासाहेबांनी सांगितलंच होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता हा विषय आहेच, तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं वेगळ्या संघटनेमध्ये वेगळ्या पक्षामध्ये काम करणारा युवक असेल तर मी त्या युवकांना एक बाबासाहेबांचं स्वप्न आणि महापरिवर्तन दिनानिमित्त जर आदरांजली बाबासाहेबांना द्यायची असेल तर मी हेच सांगेन की आपण सर्वांनी समाज हा समाज जो आहे तो प्रत्येकाने वेगवेगळ्या संघटनेमध्ये जरी काम करत असेल किंवा पक्षामध्ये काम करत असेल तरी आपण बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक स्तरावर आणि बाबासाहेबांची जी विचार होते, विचारधारा होती ती प्रत्येक स्तरावर सामान्य जनतेपर्यंत पोचवून ती एक आदरांजली आपण बाबासाहेबांना म्हणून सगळ्यांनी मिळून सर्व पक्ष संघटना याच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. आम्ही मंडळी शेवटच्या या मुद्द्याकडे आलेलो होतो आणि आपण या युवक नेत्यांचे विचार ऐकून घेतले विविध पक्षाचे असताना सुद्धा मात्र ग्रामीण भागाकडे जाणं गरजेचं आहे आणि ह्या ग्रामीण भागातल्या दलितांना त्यांचा त्यांना तो विषय समजून सांगणं, बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार त्यांना सांगणं आणि त्याचबरोबर पवार साहेबांनी जो मुद्दा सांगितला की ह्या ज्या काही योजना त्या शासकीय त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते पोहोचले तर त्यांची उन्नती 100% होईल. लालपडे साहेबांचं म्हणणं तेच होतं की गावाकडे दलितांकडे जाऊन त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे. खरं तर हे प्रत्येकाचे विचार आहेत आणि या विचारानुसार खरं तर हीच आदरांजली आपण डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आपण वाहणार आहोत आणि हा कार्यक्रम इथेच थांबतोय. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला मला निश्चित कळवा. आमचा GTPL क्रमांक 872 आपण हा कार्यक्रम पाहू शकता, तसेच युट्यूब आणि फेसबुकवरती हा आमचा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता, व्हॉट्सअपलाही आमचा हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. मंडळी आपण इथेच थांबणार आहोत आणि आपण तिघही आमच्या BM स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि पुन्हा अशाच आपण वेगवेगळ्या चर्चेत करू. नमस्कार.